संघर्षात बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकारला आव्हान देणाऱ्या बंडखोरांवर कारवाईच्या साठी आता महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेमधून सगळी खलबत सुरू झालेली आहे। बंडखोर आमदारांचं आजच निलंबन केलं जाण्याची शक्यता आहे। शिंदे गटाच्या आमदारांवर कारवाईची तयारी सुरू झालेली आहे। 4 तासांपासून बैठक सुरू आहे। विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ आणि महाधिवक्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे। आमदारांना अपात्र करण्यासाठी खलबत सुरू आहेत आणि कदाचित आजच या आमदारांवरती कारवाई केली जाऊ शकते। आधी 12 जण आणि त्यानंतर 4 जण। या सगळ्याबद्दल विनोद राठोड अधिक माहिती देत आहेत। विनोद, काय खलबतांमधून समोर आलं, या आमदारांवर आज कारवाई होऊ शकते, काय नेमकी माहिती आहे? विलास, आपल्याला माहित आहे की काही वेळामध्येच आता बंडखोर आमदारांना अपात्र करण्यासाठी नोटीस पाठवण्यात येणार आहे अशी माहिती पुढे येत आहे आणि काही क्षणांचीच वाट आपल्याला पाहावं लागेल, कारण नोटीस हे मात्र टाईप करण्यास सुरुवात झाली आहे आणि काही क्षणामध्येच ती नोटीस बाहेर येतील आणि शिवसेनेचे जे 16 बंडखोर आमदार आहेत त्यांच्या विरोधात आता मात्र सरकारने पाठ थोपटली आहे आणि आता त्यानंतर मात्र सरकार मात्र आता तयार झालं आहे की त्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र करण्यासाठी आणि त्याच पार्श्वभूमीवर या विधान भवनमध्ये उपाध्यक्ष नरवळे झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि शिवसेनेचे 2 नेते या बैठकीला उपस्थित आहे आणि गेल्या 4 तासापासून ही खलबते सुरू आहेत आणि कायदेशीर बाबी संपूर्णपणे तपासण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। त्यामुळे आता काही क्षणांचीच वाट पाहावं लागेल, कारण आपल्याला आपल्या हाती ती नोटीस येईल आणि नोटीसमध्ये 16 लोकांना नोटीस बजावण्यात येणार आहे आणि नोटीस बजावल्यानंतर त्यांना हजर राहण्याची देखील त्यामध्ये एक नमूद केला जाऊ शकते आणि त्यानंतर मात्र त्यांना अपात्र घोषित केलं जाऊ शकतं अशी तयारी मात्र महाविकास आघाडी सरकारने केली आहे आणि त्या अनुसार विनोद, किती दिवसांची त्यांना वेळ दिली जाऊ शकते? विलास, यामध्ये एक टेक्निकल बाब आहे की नोटीस आपल्या हातात आल्यानंतरच ही कळेल की किती दिवसाचा वेळ आहे, परंतु सरकारने काहीतरी विचार करून याबाबत आपली तयारी दर्शवली असेल, कारण आपल्याला माहित आहे की जे शासकीय कामकाज होतात ते शासकीय दिवसामध्ये होतात, शनिवार आणि रविवार अशा 2 दिवसात होत नाही। म्हणजेच या नोटीसमध्ये त्यांना 2 दिवसाचा वेळ दिला जाईल आणि सोमवारी त्यांच्यावर कारवाईचा बडगा त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। म्हणजेच सोमवारी या आमदारांना अपात्र ठरवण्यात, कारण उद्या शनिवार आहे, परवा रविवार आहे, त्यामुळे हे 2 दिवस त्यांना वेळ देतील आणि 2 दिवसामध्ये आपले उत्तर आणि समक्ष येऊन दाखल करावे असं बोलले जाईल आणि त्यानंतर मात्र त्या आमदारांना जर उत्तर देता आलं नाही तर त्यांच्यावर पण पेच हा सुद्धा आहे। आता विनोद, पेच हा सुद्धा आहे की उपाध्यक्षांना तो अधिकार आहे का आता अपात्र करण्याचा, कारण विधिमंडळाच्या कामकाजाच्या संदर्भातलं कुठलंही कामकाज सुरू नसताना ही नोटीस बजावण्यात आलेली होती किंवा त्यांना व्ही बजावण्यात आलेला होता, या कायदेशीर बाबींचा सुद्धा विचार केला जात असेल? नक्की विलास, या कायदेशीर बाबीही तपासल्या जात आहे, परंतु एक गोष्ट यामध्ये हे मात्र नक्की आहे की जेव्हा पक्षाचा व्हीप जारी करतो आणि व्हीप जेव्हा जारी करतो त्या व्हीपमध्ये नमूद केलं जात आहे की या बैठकीला या आमदार या पक्षाच्या आमदारांनी आणि संबंधित मंत्र्यांनी उपस्थित राहणं हे बंधनकारक आहे आणि त्याचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, म्हणजेच विधिमंडळ आणि पक्षाचं। ठीक आहे, मी तुम्हाला थांबवतोय।